कोण पुढे येईल, कोण झेंडा उद्या समाजाच्या हातात घेईल, तर कामगार वर्ग घेईल, कारण त्याचं सगळ्यात जास्त शोषण होते. ही भावना आहे. परंतु मुक्ती फक्त कामगारांची होणार नाही आहे, भांडवलदारांची पण होणार आहे, किंवा असे जे परात्म झालेले जे घटक आहेत समाजातले त्या सगळ्यांचीच होणार आहे, अशा प्रकारची त्याची भावना आहे. आता ह्या प्रेरणेमधून तो तत्वज्ञान काय सांगतो. मार्क्स हा हेगेलचा शिष्य. हेगेल हा युरोपमधला म्हणजे जर्मनीमधला एक प्रख्यात तत्वज्ञ. आता फिलॉसॉफीच्या इतिहासा म्हणजे तत्वज्ञानाच्या इतिहासामध्ये हेगेलचं नाव फार मोठं आहे. त्या हेगेलचा हा शिष्य. परंतु हेगेलचं तत्वज्ञान हे त्यांनी सुरुवातीला आत्मसात केल्यानंतर तो म्हणाला की हेगेलचं तत्वज्ञान हे डोक्यावरती उभं आहे, पायावरती उभं राहायचे डोक्यावरती उभं आहे. तेव्हा त्यांनी काय केलं, हेगेलने जी पद्धती वापरली त्याला द्वंद्वात्मक पद्धती म्हणतात, डायलेक्टिकल मेथड ऑफ थिंकिंग. तो म्हणला हे डायलेक्टिकल मेथड ऑफ थिंकिंग बरोबर आहे, परंतु त्याचा क्रम मात्र उलटा झालेला आहे. आयडियाजप्रमाणे जग निर्माण होतं आणि सगळ्या जगाचा विकास म्हणजे माणसाच्या मनामध्ये ज्या निर्णया कल्पना असतात त्या कल्पनांचाच विकास आहे. म्हणजे कल्पना अशा कुठेतरी अमूर्त पातळीवरती अस्तित्वात असतात आणि त्यांचा विकास होत जातो त्याप्रमाणे जग बदलत जातं. मी अगदी ढोबळ मनाने सांगतोय, म्हणजे कल्पना या प्रथम आणि बाहेरचं भौतिक जग हे त्याच्यातून निर्माण होतं. अशा प्रकारची एक जी मांडणी आहे त्या मांडणीला तो म्हणाला की हे कशी आहे मांडणी, ही शरीर बरोबर आहे फक्त पायावरती उभं राहायची, शीर्षासन करून मनुष्य डोक्यावरती उभा आहे. तो म्हणला की हे बरोबर उलटं आहे. माणसाच्या आयडियाज किंवा कल्पना किंवा विचार हे भौतिक जगातून निर्माण होतात आणि म्हणून त्यांनी हेगेलचं जे डायलेक्टिक्स आहे ते डायलेक्टिक्स, ते द्वंद्वात्मक तत्वज्ञान जे आहे ते त्यांनी भौतिकवादी द्वंद्वात्मक तत्वज्ञान बनवलं. किंवा मार्क्स तत्वज्ञान हे भौतिकवादी आहे. भौतिकवादी म्हणजे काय, मटेरियलिस्ट. मटेरियलिस्ट म्हणजे काय, आज मटेरियलिस्टचा शब्द उपभोगवादी अशा अर्थाने वापरला जातो, कंज्युमरिस्ट या अर्थाने वापरला जातो, की मला अधिकाधिक हवं आहे म्हणजे मटेरियलिस्ट या अर्थाने मटेरियलिस्ट हा शब्द नाही, हा फिलॉसॉफीतला मटेरियलिस्ट शब्द आहे. म्हणजे भौतिकवादी याचा अर्थ असा की जगामध्ये जी भूतवस्तू आहे ती भूतवस्तू जे जडवस्तू जे आपण म्हणतो ही प्रधान आहे आणि मनुष्य हा सुद्धा एक जडवस्तूच आहे, एक विशिष्ट प्रकारची. त्याचे विचार ही सुद्धा एक विशिष्ट प्रकारची पण जडवस्तूच आहे आणि जगामध्ये जडवस्तूच अस्तित्वामध्ये, दुसरं काही अस्तित्वामध्ये नाही. हे फॉर्म्स आहेत वेगवेगळे जडवस्तूचे. हा हा एक भौतिकवादी विचार. आता त्याचा विचार द्वंद्वात्मक आहे. म्हणजे काय, आपल्याला फिलॉसॉफीचा क्लास घ्यायचा नाही, त्याच्यामुळे मी जास्त फिलॉसॉफीत जाणार नाही, परंतु अगदी ज्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या मार्क्स आणि इतरांना वेगळ्या करतात त्या मी फक्त सांगतो. मार्क्स असं म्हणतो की जे हेगेलने सांगितलं होतं की जग हे अनित्य आहे. अनित्य म्हणजे सतत बदलतं आहे. आणि हेच आपल्या इथं गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की जग म्हणजे गौतम बुद्ध आणि मार्क्सच्या विचाराला जोडणारे जे काही अनेक दुवे आहेत त्याच्यातला हा एक दुवा आहे, अनित्यता. अनित्यता म्हणजे असं की जगामध्ये स्थिर काहीच नाही. डेमोक्रेटस नावाचा एक फार मोठा ग्रीक तत्वज्ञ होऊन गेला, त्यांनी म्हणलं होतं की तुम्ही एका नदीत दोनदा पाय घालू शकत नाही. कारण का, तर तुम्ही ज्या वेळेला एकदा पाय घालता आणि तो काढताना नंतर पाय घातला तोपर्यंत नदी बदललेली असते. या न्यायाने एक जण म्हणला की तुम्ही दोनदा काय एकदासुद्धा पाय घालू शकत नाही, कारण तुम्ही नदीत पाय घालण्याचा विचार आणलात आणि तुम्ही पाय घातलात मधल्या काळात तुम्ही बदललेले असता. त्यामुळे या फिलॉसॉफीचा एक अर्थ असा होतो की ज्या कॅटेगरीजचा आपण विचार करतो, ज्या गोष्टींचा आपण विचार करतो, हा समाज जो आहे, हे जग जे आहे, हे सतत बदलत आहे. मग बदलत असेल. आता हे कोणी म्हणेल की बरोबर आम्हालाही दिसतं यात काय मोठं तत्वज्ञान काय सांगितलं याच्यामध्ये. याच्यात तत्वज्ञान महत्त्वाचं असं आहे की जग जर बदलतं असेल तर मग त्या जगाचा अभ्यास म्हणजे बदलांचा अभ्यास होतो. हा पुढचा धागा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा होतो. जगाचा अभ्यास म्हणजे वस्तूंचा अभ्यास होत नाही, वस्तूतल्या बदलाचा अभ्यास होतो. समाजातला अभ्यास म्हणजे समाजातल्या बदलाचा अभ्यास होतो. म्हणजे जग हे प्रवाही आहे असं तुम्ही एकदा म्हणालात की त्या जगाचे गतिनियम तुम्हाला शोधावे लागतात. स्थिर जगाचे मायक्रोस्कोपमध्ये तुकडे करून फक्त तपासणी करायची ही जी एक मेकॅनिस्टिक ज्याला आपण म्हणतो न्यूटोनियन मेकॅनिस्टिक मेथड आहे, ही मेथड वापरून चालत नाही. तर तुम्हाला गतिशील गतीत असणाऱ्या उडणाऱ्या पक्षाचे पंख मोजावे लागतात.
पक्षी प्रयोगशाळेत घ्यायचं आणि त्याचं डिसेक्शन करायचं आणि त्याला मायक्रोस्कोपवाली घालायचा, ही पद्धती मार्क्सला मंजूर नाही. आणि याचे खूप मोठे फिलॉसॉफिकल इम्प्लिकेशन्स होतात, ते आपल्याला नंतर समजतील. म्हणजे मार्क्सची दृष्टी ही ऐतिहासिक दृष्टी होते, लक्षात घ्या. टाईम बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. म्हणजे जर समजा, आता मी याचे परिणाम कसे होतात ते लक्षात घ्या, केवळ फिलॉसॉफी बोलण्यात अर्थ नाही. आपण जर असं विधान केलं की लोकशाही ही एक चांगली व्यवस्था आहे आणि लोकशाहीमध्ये असं असं असावं, तर लोकशाही हा आपण एक शब्द घेतला की एक व्यवस्था घेतली, तर ती कॉन्स्टंट नसते. लोकशाहीसुद्धा बदलती आहे. उद्या जर कोणी म्हणलं की मार्क्सच्या काळातली लोकशाही आणि आजची लोकशाही एक आहे गो, नाही आहे. कोणी जर म्हणलं की अमुक एक राजा नी लोकशाहीला अनुरूप बदल केले, कोण म्हणलं कसं काय बदल केले, राजा तर होताच की, हे चुकीचं विधान होईल. कारण का, ऐतिहासिकरित्या सत्य नाही. आपल्याला काय म्हणावं लागेल, ज्यावेळेला राजेशाही होती त्यावेळेला अमुक प्रकारचा बदल हा प्रगतिशील होता, कारण तो राजेशाहीच्या पार्श्वभूमीवरती आलेला होता. म्हणजे त्यावेळची लोकशाही आणि आजची लोकशाही याची 1-to-1 तुलना करता येत नाही. मग आपल्याला काय म्हणावं लागेल, ऐतिहासिक दृष्टीने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला एखादा कुठल्याही माणसाचं विश्लेषण करताना, समाजाचं विश्लेषण करताना, चांगल्या वाईटाचा विचार करताना त्याच्यातला प्रवाहीपणा विचारात घ्यावा लागेल, बदल विचारात घ्यावा लागेल आणि बदलांचा अभ्यास करावा लागेल. म्हणजेच कुठचीही विधानं सार्वत्रिक होत नाहीत. म्हणजे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे असं समजा मी विधान केलं, तर मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि आज आपण समाजात जगतो, म्हणजे आजचा समाज आदिम काळात होता का, असा त्याचा अर्थ होत नाही. सामाजिक या शब्दाचा त्यावेळचा अर्थ एका वेगळ्या अर्थाने घ्यावा लागतो, वाईल आजच्या संदर्भामध्ये सामाजिकचा अर्थ हा प्रवाहीपणे थोडासा बदललेला असेल. शिक्षण हे माणसाला मुक्ती देतं, हे बरोबर आहे. ज्या कोणाच्या संदर्भामध्ये आणि कोणाच्या संदर्भामध्ये नाही, शिक्षण हे माणसाला अत्यंत करिअरिस्ट आणि बाजारीसुद्धा बनवतं. त्याचं काय करायचं, मग शिक्षणाबद्दलचं नेमकं खरं विधान कुठलं, तर परिस्थितीनुरूप त्याचा तुम्हाला अर्थ लावायला लागेल. लक्षात आलं ना, म्हणजे कुठचाही संदर्भ, कुठचीही संकल्पना ही प्रवाही असते आणि त्या प्रवाहामध्ये गतीमध्ये त्याचा अभ्यास करायचा असतो, त्याच्या स्पेस टाईममध्ये अभ्यास करायचा असतो. आणि आपल्याला आइन्स्टाईनने सांगितलेलंच आहे की स्पेस टाईम इज ऑल्सो रिलेटिव्ह, न्यूटनसारखा तो ॲब्सोल्यूट नाही. न्यूटन आपल्याला काय सांगत होता की स्पेस टाईम इज ॲब्सोल्यूट. आपल्याला आइन्स्टाईनने काय शिकवलं की इट्स नॉट सो. स्पेस अँड टाईम इन जनरल आणि स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्याच्यामध्ये स्पेस टाईमसुद्धा रिलेटिव्ह आहे. तसंच मार्क्स आपल्याला सांगतो की आपले सगळे जे अक्ष आहेत, संदर्भ चौकटी आहेत, या संदर्भ चौकटीही बदलत्या आहेत आणि म्हणून एव्हरीथिंग इज इन मोशन, गतीचा अभ्यास केला पाहिजे, एक मुद्दा. दुसरं, मार्क्सचं तत्वज्ञान द्वंद्वात्मक आहे. म्हणजे काय, मी फक्त ओळख करून देतो कारण एवढ्या थोड्या वेळात खूप जास्त खोलात जाणं शक्य नाही. आणि त्याचा व्यावहारिक संदर्भ किंवा प्रॅक्टिकल संदर्भ काय हे मी आपल्याला सांगतो. द्वंद्वात्मक म्हणजे काय, कुठची वस्तू बदलते, म्हणजे कशी बदलते, कोण बाहेरनं बदलतं, कोण काय आजची काय सुपर ह्युमन पॉवर देव असं काय आहे का, अर्थात तो तर ते काय मानत नाही. मग बदलते म्हणजे कशी बदलते, तर मार्क्स असं म्हणतो आणि तेच हेगेलने सांगितलं होतं, म्हणजे हेगेलने वेगळ्या पद्धतीनं सांगितलं होतं. मार्क्स असं म्हणतो की कोणतीही वस्तू इज अ युनिटी ऑफ टू अपोजिट्स, इज मेड अप ऑफ युनिटी ऑफ टू अपोजिट्स. म्हणजे कुठलीही वस्तू ही गती, संकल्पना, काय जे तुम्ही निवडाल, अभ्यास विषय जो काय तुमचा आहे तो, त्याच्यामध्ये त्याची जी गती आहे ती परस्पर विरोधी अशा दोन घटकांची बनलेली असते. आणि त्या वस्तूची ती अवस्था म्हणजे त्या दोन परस्पर विरोधी घटकांचा एक बॅलन्स असतो, म्हणजे त्या गोष्टीचा एक समतोल म्हणजे ती वस्तू. म्हणजे आता उदाहरण घेऊ आपण, म्हणजे उदाहरणावरनं तुम्हाला नेमकं कळेल मला काय म्हणायचं ते. समजा अशी कल्पना करा, एक सर्क्युलर मोशन, म्हणजे जरा तुमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेत येऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा एक सूर्य आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. आता ही जी पृथ्वीची गती आहे, मार्क्सच्या पद्धतीने विचार केला तर ही जी पृथ्वीची गती, पृथ्वीचं जे फिरणं आहे, इज अ युनिटी ऑफ टू अपोजिट्स. एक अपोजिट असा आहे की सूर्याचं जे गुरुत्वाकर्षण आहे, त्या गुरुत्वाकर्षणाने ती पृथ्वी त्या सूर्याकडे खेचली जाते, हा एक पूल आहे त्याच्यावरती. आणि दुसरा पूल असा आहे, दुसरा पुश असा आहे की मुळामध्ये या कधी बिग बँग झाला असेल किंवा अजून काय झालं असेल, त्यावेळेला न्यूटनच्या पहिल्या फर्स्ट लॉ ऑफ न्यूटनप्रमाणे मूळ जी गती मिळालेली आहे तिला, पृथ्वीला,
त्या गतीने ती पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, एका विशिष्ट दिशेने जायचा प्रयत्न करते. म्हणजे तिची एका दिशेने जाण्याची गती आणि दुसऱ्या बाजूला सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने तिचं खेचलं जाणं, अशा पद्धतीने ती एका पॉईंटला बॅलन्सही होणार आहे, एका डिस्टन्सलाही राहणार आहे, कारण इतरही काही बलं तिच्यामध्ये असतील आणि ही गती असणार आहे, त्यामुळे तिची गती ही सर्क्युलर राहणार आहे. हाच म्हणजे सेंट्रीपेटल, सेंट्रीफ्युगल वगैरे या टर्म्समध्ये तुम्ही जर पाहिलं, किंवा साधं आपण गाडी चालवतो, मी तुम्हाला एक दोन तीन उदाहरणं फक्त सांगतो. आपण आता मोटर्स चालवतो, मोटरसायकल चालवतो, कंबशन इंजिन आहे तुमचं. मार्क्सच्या पद्धतीने विचार केला तर इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय असतं? इट इज ऑल्सो युनिटी ऑफ टू अपोजिट्स. काय? पेट्रोलियमची किंवा कुठला जो स्फोटक पदार्थ असेल त्याची एक स्फोटक शक्ती आहे, त्याचा एक स्फोट होतो तिथं, तो स्फोट होतो तो अनलिमिटेड आहे. स्फोट हा सर्वांगाने सर्वत्र होणार आहे, स्फोट एकदम म्हणजे स्फोटच असल्यामुळे तो सर्वांगाने सर्वत्र होईल, परंतु त्याचं रूपांतर तुम्ही गतीत नाही करू शकत, तो तुम्हाला कंटेन करावा लागेल. म्हणजे त्याचं स्वातंत्र्य जे आहे त्या स्फोटाचं सर्व बाजूनी जाणं हे तुम्हाला कुठेतरी सीमित करावं लागेल. हे तुम्ही सीमित केलं त्या सिलेंडरमध्ये एका विशिष्ट पद्धतीनं, तरच तुम्ही त्याला गती देऊ शकता, त्याला एक दिशा देऊ शकता. म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन ही सुद्धा काय होईल, एका बाजूनं त्याचा स्फोट सर्वांगाने जाण्याची त्याची शक्ती आणि दुसऱ्या बाजूनं त्याला धरून आणि दाबून ठेवण्याचं तुमचं सिलेंडर किंवा जे काय यंत्र असेल ते, त्याचा कंटेनर, या दोन्हीचा मिळून जे होईल ते कंबशन इंजिन. म्हणजे कुठलीही गती, गती म्हणजे कुठचाही पदार्थ. आता समजा ही भांडवलशाही व्यवस्था आहे, मार्क्स म्हणेल की भांडवलशाही व्यवस्था म्हणजे काय? भांडवलशाही व्यवस्था म्हणजे असं की इथे एक भांडवलदार वर्ग आहे, इथे एक कामगार वर्ग आहे, यांच्यामध्ये एक अपोजिंग फोर्सेस आहे, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं संतुलन आहे आणि ते संतुलन सतत सारखं नसतं. संतुलन असतं म्हणजे संतुलन असलं पाहिजे असं काही त्याचं म्हणणं नाही आहे, सांगतो आहे तो फक्त. आणि ते संतुलन बदलतं असतं हळूहळू, एक बाजू दुसऱ्या बाजूवरती मात करत असते आणि त्या पद्धतीनं त्या वस्तूचा कलरसुद्धा बदलता असतो, त्या वस्तूची जी काही रूपरंग असतात ते बदलते असतात तसे. आणि मग तुम्हाला असं दिसेल की मार्क्सच्या काळची भांडवलशाही आज आहे का? आज नाही आहे. मार्क्सच्या काळामध्ये युनियन करणं कामगारांनी म्हणजे चापताचे फटके खाणं असं होतं. आज युनियन हा अगदी भांडवलशाहीच्या कुठच्याही अत्यंत म्हणजे हेडक्वार्टर्समध्ये सुद्धा युनियन करणं हा कामगारांचा मूलभूत हक्क आहे, पण भांडवलशाही आहे, पण हे भांडवलशाहीचं स्वरूप बदललेलं आहे. याचा अर्थ भांडवलशाही नाही असं नाही, भांडवलशाही आहे पण त्याच्यात बदल झालेला आहे. याला म्हणतो मार्क्स क्वांटिटेटिव्ह चेंज. या दोन अपोजिंग फोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये काही संख्यात्मक बदल होतात, वस्तूचं मूळ रूप तेच राहतं. आणि मग पाणी, समजा पाणी आहे, पाणी आपण गरम करायला लागलो की काय होतं? पाणी गरम करायला लागलं की त्याचं टेम्परेचर वाढतं. हा बदल होतो का नाही? होतो. आता आपण फिजिकल स्टेटबद्दल बोलू, पाण्याच्या केमिकल याच्याबद्दल फॉर्म्युलाबद्दल मी बोलत नाही. पाण्याचं तापमान वाढणं हा थोडा काहीतरी मॉलिक्युलर हालचाली आतमध्ये सुरू झाल्या हळूहळू, 99 डिग्रीजपर्यंत तुम्ही गेलात, तोपर्यंत त्या अधिक 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 होत चालल्यात. बदल होतोय का नाही? बदल होतोय. तो संख्यात्मक बदल आहे. आणि 100 डिग्रीजला काय होतंय? क्वांटिटी टर्न्स इन टू क्वालिटी, त्याची वाफ होते. मी अर्थात फिजिकल स्टेटच्या अपेक्षेनेच बोलतोय, केमिकलबद्दल बोलत नाही मी. म्हणजेच काय होईल की क्वांटिटी ही क्वालिटीत बदलेल, म्हणजे एक नवीनच पदार्थ वाफ, म्हणजे फिजिकल स्टेट अशा अर्थाने विचार करतो, एक नवीन परिस्थिती निर्माण होईल वाफ. आता इथं उष्णता बाहेर न आलेली आहे, हा बाह्य घटक झाला, हरकत नाही. मार्क्स असं म्हणत नाही की सगळ्याच गोष्टी अंतर्गतच असतात, काही बाह्य घटकही असतात, काही अंतर्गत घटक असतात. ते तत्वज्ञान जे या पातळीवरती जर सांगायचं झालं तर त्याचा अर्थ असा की तुम्ही कुठच्याही गोष्टीचा विचार करताना प्रवाही, ती गोष्ट प्रवाही आहे, बदलती आहे, याच पद्धतीनं विचार केला पाहिजे. आणि तिला प्रवाही ठेवण्याला जबाबदार असणारे जे घटक आहेत ते घटक एक आतमध्ये आहेत आणि बाहेरही आहेत. आणि मार्क्सचा आणि एका अर्थाने हेगेलचा महत्त्वाचा दुसरा सिद्धांत असा याच्या तत्वज्ञानातला, एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड. जगामधली प्रत्येक गोष्ट ही एकमेकांशी जोडलेली आहे. म्हणजे समाजव्यवस्था जेव्हा आपण म्हणून विचार करतो त्यातली अर्थव्यवस्था ही राजकीय अर्थव्यवस्थेपेक्षा वेगळी नाही, काढता येणार नाही, म्हणजे अभ्यासासाठी तुम्ही काढा, परंतु राजकीय अर्थव्यवस्था काही असो अर्थव्यवस्थेबद्दलच आम्ही बोलणार हे शक्य नाही, मूर्खपणाची ही गोष्ट. तुम्ही म्हणाल की आम्ही संस्कृतीबद्दल काय आम्हाला घेणं देणं नाही, आम्ही फक्त अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्था आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था याच्या आम्हाला तुलना करायची, आणि मी जातीव्यवस्थेचा विचारच करणार नाही, मूर्ख आहात तुम्ही. मग
तुम्हाला काहीच कळलेलं नाही मग. कारण सांस्कृतिक व्यवस्था, सांस्कृतिक सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था याचा संबंध आहे. तेव्हा इथली अर्थव्यवस्था कशी चालते याचा संबंध सांस्कृतिक सामाजिक व्यवस्थेशी, त्याचा संबंध राजकीय व्यवस्थेशी आहे, त्याचा संबंध एखाद्या बाह्य घटकाशी सुद्धा आहे, आणि या सगळ्यांचं मिळून एक होल निर्माण होतं. आणि हे होल